नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर दारूबंदी विभागाच्या आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत जे की त्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी कवर करत हो। आहोत आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती दहाव्या क्रमांकाची आहे अगोदर ज्या पाहिल्या नसतील पाहून घ्या अतिशय टॉप लेवलचे प्रश्न आपण त्या ठिकाणी कवर केलेले आहेत जे की प्रिव्हियस इयर आणि यावर्षीसुद्धा विचारण्याची परिपूर्ण शक्यता आहे तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट वगैरे असतील संदर्भात असो किंवा संदर्भात आवश्यक कमेंटद्वारे कमेंट करा तर पहा पहिला प्रश्न दारूबंदी अधिनियमात भांगेची लागवड करणे किंवा जमा करणे कायद्याने गुन्हा आहे हे कितव्या कलमात आहे किंवा कितव्या कलमांवे आहे तर दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कलम या ठिकाणी भांग जे आहे ते त्याची लागवड करणे किंवा जवळ बाळगणे जमा करणे हा कायद्याने गुन्हा आहे लक्षात असू द्या राज्यातील उत्पादन कर किंवा उत्पादन शुल्क हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्याचा हा जो उत्पादन शुल्क आहे तो राज्यसूचीचा हा विषय आहे त्या त्या परीनं हा राज्य जे आहे त्या उत्पादन उत्पादित जे उत्पादन आहे त्याच्यावर आकारत असतं त्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं भारतरत्न मिळविणारं पहिलं महाराष्ट्रीयन कोण आहेत तर महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रीयन कोण आहेत तर धोंडो केशव कर्वे किंवा महर्षी कर्वे ही जी आहे ती पहिले महाराष्ट्रीयन आहे ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव कोणतं आहे तर सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव आहे मोजरी या ठिकाणी समाधी आहे कोणाची आहे तुम्हाला कमेंट करायचं आहे कराड या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे प्रीती संगम या नावाने त्या ठिकाणी दोन नद्याचा सुद्धा संगम होत असतो त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेला हा पक्ष आहे त्यासोबत त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना केलेली आहे जवळपास आठ जुलै अठराशे अठ्ठेचाळीसला तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या त्यानंतर भारतात पहिली मुलींची शाळा कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली लक्षात असू द्या मित्रांनो आत्ता तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली मुलींची शाळा काढली तर लक्षात असू द्या या च्या विषयी परिपूर्ण माहिती काढा कोणाच्या सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त कोणता दिवस साजरा केला जातो एक सप्ताहसुद्धा साजरा केला जातो ते सुद्धा लक्षात असू द्या कधीपासून सुरू करण्यात आला यावर सुद्धा थोडं नोट डाऊन करून घ्या महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातिरोग संशोधन केंद्र स्थित आहे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र आहे तर वर्धा या ठिकाणी संशोधन केंद्र या ठिकाणी स्थित आहे त्यानंतर वर्धा येथे पवनार या आश्रमाची सुरुवात कोणी केली किंवा स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे तर लक्षात असू द्या या ठिकाणी विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांनी या ठिकाणी या आश्रमाची स्थापना केली त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून ओळखलं जातं तर भारतामधील जो उदयपूर नावाचं शहर आहे त्याला सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जातं भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी पारित केला तर लॉर्ड डलहोसी यांनी जे आहे ते विधवा पुनर्विवाह कायदा या ठिकाणी पारित केला महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे कोणतं राज्य फुलपाखरू तर ब्लू मॉर्मॉन हा फुलपाखरू हा राज्य फुलपाखरू जो आहे तो या ठिकाणी भारताचा सॉरी महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू आहे पाचगणी नावाचं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारामध्ये असलेलं एक महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे अगोदर आपण पाहिलं चिखलदरा जे की अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचे महत्त्वाचे ठिकाणं त्यानंतर ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप वापरलं जातं तर ऑप्शन हे जे परिमाप आहे त्या ठिकाणी ओझनचा थर मोजण्यासाठी वापरलं जातं महाराष्ट्रातील जे पाच ज्योतिर्लिंगे आहेत बारापैकी पाच जी ज्योतिर्लिंगे आहेत त्याच्यापैकी मराठवाड्यात किती आहेत तर मराठवाड्यामध्ये एकूण तीन ज्योतिर्लिंगे या ठिकाणी आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणते व्रत भारतातून जाते तर कर्कव्रत जे आहे ते आपल्या भारतातून जात असतं किंवा जाते भौगोलिक हा भूगोलचा प्रश्न आहे तर नोट डाऊन करून घ्या अशा पद्धतीचे हे पंधरा प्रश्न आपण कवर करत आहोत जेवढे जास्त प्रश्न आपले कवर होतील तेवढी आपली तयारी चांगल्या पद्धतीची होईल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंटद्वारे कळवा तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद